नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या बायर वायगो प्रस्तुत शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत. आपण ऐकतायत मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठ्या घडामोडी घडतायत. या सर्व घडामोडींचा आपल्या शेतीमालाच्या भावावर कसा परिणाम होऊ शकतो याची माहिती मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपण कापूस बाजारात आज काय स्थिती होती ते पाहूयात. काल कापूस भावात सुधारणा झाल्यानंतर आज देशात कापसाचे भाव स्थिरावले होते. कापसाला बाजार समित्यांमध्ये 6,800 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला, तर वायद्यांमध्ये दुपारपर्यंत मोठी नरमाई दिसून आली. वायद्यांमध्ये सातत्याने चढउतार दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे मोठ्या प्रमाणात कमी होऊन 81 सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचले होते, तर देशातील वायदे 160 रुपयांनी कमी होऊन खंडी मागे 58,160 रुपयांवर आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या युद्धामुळे समीकरण बदललंय, त्यामुळे कापसाच्या भावात सतत चढउतार दिसून येत आहेत. त्याचा परिणाम आपल्या देशातील बाजारावरही दिसतोय असं अभ्यासकांनी सांगितलं. सोयाबीनच्या बाजारात आज क्विंटल मागे 50 रुपयांची वाढ झाली होती. केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे भाव वाढलेले होते. सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात आज $13.14 प्रतिबुशेल्सवर होते. काल दुपारपर्यंत असलेल्या दरापेक्षा आज दुपारपर्यंतचा भाव काहीसा अधिक होता, तर सोयाबीनचे भाव $431 होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात व्यवहाराच्या प्रत्येक सत्रात चढउतार दिसून येत आहेत. देशातही सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. सोयाबीनला आज 4,400 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या भावात होणाऱ्या चढउतारांचा परिणाम सोयाबीनवर दिसून येतोय. देशातही अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे सोयाबीनच्या भावात चढउतार दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. हळदीच्या भावात काहीशी नरमाई. सणांच्या काळात मसाल्यांना मागणी वाढते, हळदीलाही मागणी आहे, पण असं असतानाही हळदीच्या भावात नरमाई दिसून येते. दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा 50 ते 60% कमी दिसते, असं असतानाही हळदीचा बाजार दबावात दिसून येतोय. सध्या बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रतिक्विंटल सरासरी 11,000 ते 13,000 भाव मिळतोय, पण हळदीचा भाव जास्त दिवस दबावात राहणार नाही, कारण यंदाही उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे, तर स्टॉकही कमी आहे, त्यामुळे हळदीच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. मक्याच्या भावात आज क्विंटल मागे 50 रुपयांची सुधारणा काही बाजारांमध्ये दिसून आली होती. देशातील बाजारात मक्याची आवक सरासरीपेक्षा कमीच होते, तर मक्याला उठाव सरासरी असल्याचंच व्यापारी सांगतायत. चालू खरीप हंगामात मक्याची लागवड 3% अधिक झाली, पण दुष्काळी स्थितीचा फटका मका पिकालाही बसतोय. पण इतर धान्याचे भाव स्थिर असल्याने मक्याचे भाव जास्त प्रमाणात वाढलेले दिसत नाहीत. त्यातच खरीपातील मका बाजारात येतोय. गरजेप्रमाणे माल मिळत असल्यानं उद्योगांकडून दरात सुधारणा केली जात नाही असं व्यापाऱ्यांनी सांगितलं. सध्या मक्याला भाव 1,800 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान मिळतोय. पशुखाद्यासाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे, त्यामुळे मक्याचे भाव टिकून राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. आल्याच्या भावातील तेजी मागील काही दिवसांपासून थांबलेली आहे.
वाढत्या भावात आल्याची मागणी कमी झाली होती, त्यातच नफा वसुलीसाठी विक्रीही झाली, त्यामुळेच बाजारात पुरवठा मधल्या काळात काहीसा वाढला होता। त्याचा परिणाम आल्याच्या भावावर झाला। सध्या आल्याचे भाव प्रति क्विंटल सरासरी 10,000 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान आहेत। दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाई सोबतच वाढलेल्या उष्णतेमुळे आले पिकाला फटका बसतोय, त्यामुळे आल्याचे भाव जास्त दबावात येणार नाहीत, तसेच दरात आणखीन काहीशी सुधारणा दिसू शकते असा अभ्यासकांचा अंदाज आहे। धन्यवाद। आज इथेच थांबू। अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू। शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। धन्यवाद। शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। agrovan.com ला अवश्य भेट द्या।